कधी काळ्या कुट्ट म्हशीचं पांढरं शुभ्र रेडकू पाहिलंय का? नाही ना? तुम्हाला वाटेल आम्ही मस्करी करत आहोत, तुमचा यावर विश्वासच बसणार नाही, पण हे खरं आहे. प्रत्यक्षात काळ्या म्हशीने पांढऱ्या रेडकूला जन्म दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वडवळ या गावातील ही घटना आहे. या घटनेची सध्या परिसरात चर्चा रंगली असून या रेडकूला पाहण्यासाठी लोक आवर्जून येत आहेत. माझं नाव राजकुमार मल्लिकार्जुन कोटीवाले, राहणार वडवळ. मी एक शेतकरी आहे आणि म्हशीला 10 महिने 10 दिवस झाले आहेत. आणि आम्हालाही 10 महिने 10 दिवस झाल्यामुळं एकदम नवल वाटायला लागलं की पहिल्यांदा हा वासरू कसं काय जन्मलं. आणि कलर एकदम प्रत्येक म्हशीचा कलर वेगळा असतो, पण ही पांढऱ्या जन्मल्यामुळं वेगळं वाटायला लागलं ना. सध्या म्हैस आणि रेडकू या दोघांचीही प्रकृती चांगली असून पशुवैद्यकीय डॉक्टरांनी याबाबत बोलताना जनुकांच्या मिश्रणामुळे रंगावर परिणाम झाल्याचं सांगितलं आहे. मी डॉक्टर नवरे, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती मोहन. आपण ऐकलेलं आहे की वडवळ येथील अल्पभूधारक शेतकरी यांच्या म्हशीने चक्क पांढऱ्या रंगाच्या वासराला जन्म दिला आहे. तर सर्वांना आश्चर्य वाटते की बाबा म्हशीचा रंग काळा असताना पूर्ण पांढऱ्या रंगाचं वासरू कसं जन्माला आलं. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यामध्ये अंगावरचा जो कलर आहे, स्किनचा, शरीराचा कलर, हे मेलेनिन नावाच्या पिगमेंटमुळे येत असतं. आणि मेलेनिन हे नैसर्गिकरित्या शरीरावरती जे सनलाईटमधून येणारे रेडिएशन्स आहे त्याच्या विरोधात किंवा त्या प्रक्रियेच्या विरोधात काम करत असतात. म्हणजे जे रेडिएशन्स आहेत ते रेडिएशन्सचा बचाव करण्याकरता ते मेलेनिन नावाचं पिगमेंट हे काम करत असतं. आणि मेलेनिन नावाच्या पिगमेंटमुळेच शरीराला जो कलर असतो तो येत असतो. तर हा ज्या वासराने पांढऱ्या रंगाच्या वासराचा जन्म झालेला आहे त्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशनमुळे मेलेनिन नावाचं पिगमेंट हे कमी प्रमाणात तयार झालेले आहे. त्या प्रोसेसला आपण अल्बिनिझम म्हणतो. या अल्बिनिझममुळं हे पांढऱ्या रंगाचं वासरू म्हशीच्या म्हशीने जन्मलेलं आहे. तर वडवळ येथील अल्पभूधारक शेतकरी राजकुमार कोटीवाले हे शेतीसोबतच आपला पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. आतापर्यंत रेडकाच्या अंगावर एखादा पांढरा डाग असल्याचं अनेकांनी पाहिलं होतं, पण संपूर्ण रेडकूच पांढरा झाल्याची ही दुर्मिळ घटना असल्याने त्याची सध्या परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.